शांतता पाळा, कोर्ट सुरू आहे. सोलापूर बार असोसिएशन शतकोत्तर महोत्सव. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर सर्व जाती, धर्माच्या तसंच भाषेच्या लोकांना घेऊन तयार झालेलं सोलापूर. या सोलापूरला सुमारे 900 वर्षांची परंपरा आहे. काय कवे कैलास, म्हणजेच कर्म हाच स्वर्ग, असा मंत्र देऊन सोलापूरकरांना सतत कामात व्यग्र राहण्यास प्रवृत्त करणारे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणजे सोलापूर नगरीवर कायम कृपादृष्टी असलेलं छत्रच. संत, महात्मे आणि क्रांतिकारकांना जन्म देणाऱ्या या सोलापूरचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी म्हणजेच 9 ते 11 मे 1930 या तीन दिवसात सोलापूरकरांनी इंग्रजांना या शहरातून हाकलून लावून स्वातंत्र्य उपभोगलं होतं. त्यामुळंच इंग्रजांनी मार्शल लॉ हा कायदा सोलापुरात लागू केला. त्यातच या मातीचे चार वीर पुत्र म्हणजेच मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे या क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फासावर लटकवलं. तो इतिहास सोलापूरकरांनीच काय पण संपूर्ण देशानं स्मरणात ठेवला. हा इतिहास जसा अजरामर आहे तसाच सोलापूरच्या न्यायव्यवस्थेचाही इतिहास अजरामर आहे. ब्रिटिशांची राजवट संपूर्ण देशात असताना न्यायव्यवस्था म्हणून लोकांमधील भांडण तंटे मिटवण्यासाठी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राव बहादूर, खान साहेब, राव साहेब अशा पदव्या काही प्रतिष्ठित नागरिकांना बहाल करून त्यांच्याकडून न्यायनिवाडे केले जायचे. त्यातच सोलापूर हे कर्नाटकातील विजापूर प्रांताच्या अधिपत्याखाली कार्यरत होत. सन 1800 दरम्यानची पद्धत बदलत्या कालानुसार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे बदलण्यात आली. न्यायालयीन कामकाजासाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू झाली. विजापूर आणि सोलापूर इथं प्रत्येकी 15 दिवस न्यायालय सुरू झालं. त्यानंतर सन 1913 गाव मनसुबी कोर्ट ही पद्धत सुरू झाली. समाचार चौकातील सध्याच्या विश्व समाचार दैनिकाच्या इमारतीमध्ये हे कोर्ट सुरू झालं. त्या कोर्टाची जबाबदारी राव बहादूर विठ्ठलराव नरसप्पा जक्कल यांच्यावर देण्यात आली. त्यावेळी 100 रुपयापर्यंतचे सर्व खटले या गाव मनसुबी कोर्टात चालत होते. त्याबद्दल बोलताना विठ्ठलराव जक्कल यांचे वंशज जयंतराव जक्कल त्या काळच्या कोर्टाबद्दल सांगताना म्हणाले, 15 दिवस कोर्ट पुन्हा विजापूरला चालायचं, 15 दिवस कोर्ट इथं चालायचं आणि त्याप्रमाणे या पद्धतीने ही कोर्टाची देवाणघेवाण कोर्ट मॅटर्सच्या बाबतीमध्ये या पद्धतीने चालत होत. अनेक वर्ष हे कोर्ट समाचार वृत्तपत्राच्या इमारतीत सुरू होतं. त्यानंतर सिद्धेश्वर मंदिर इथल्या रिपन हॉल या इमारतीत सुरू झालं. काही काळानंतर हे कोर्ट नवी पेठेतील जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू होत. त्यानंतर सध्याची महानगरपालिका असलेल्या इंद्रभुवनमध्ये काही वर्ष न्यायालयाचं कामकाज सुरू होत. दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सोलापूर न्यायालयाला जिल्हाधिकारी निवास असलेल्या जागेतील काही भाग देण्यात आला आणि तिथेच दगडी बांधकामात अत्यंत देखणी इमारत उभी करण्यात आली. अनेक ठिकाणचा प्रवास करत अखेर सोलापूर न्यायालय या नव्या इमारतीमध्ये विसावलं. वादी हजिरो, प्रतिवादी हजिरो, गळ्यात लाल पट्टा घालून दरखास्तदार हाजीर हो अशी आरोळी घालणारं या न्यायालयाच्या संपूर्ण प्रवासात प्रत्यक्ष सहभाग आणि साक्षीदार असलेले सध्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरचे सुपुत्र, सोलापूरचा नावलौकिक वाढवणारे आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब आपल्या आठवणींना उजाळा देताना न्यायालयातील त्यावेळच्या काही घटनांबद्दल सांगतात.
100 वर्षाचा इतिहास या सोलापूरच्या बार असोसिएशनने पाहिला आहे. 1913 ते 2013 पारतंत्र्यातून आम्ही स्वातंत्र्यात आलो आणि पारतंत्र्यामध्ये असताना सोलापूरच्या चार शूर वीरांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी देहार्पण केलं हा इतिहास या सोलापूरच्या कोर्टाने पाहिला. कोर्ट वारत बंगल्यामध्ये भरत असे आणि मी 1957 साली त्या ठिकाणी सोलापूरचे डिस्ट्रिक्ट जज व्ही एन पालेकर होते, त्यांनी माझी अपॉइंटमेंट केलेली होती. मी वायपीओन म्हणून तिथं काम करत होतो. मी तिथंच काम करत करत शिकलो, ग्रॅज्युएट झालो आणि मी त्या काळामध्ये दरखास्तीवर सही घेणारा, वकिलांची सही घेणारा एक छोटा माणूस त्या कोर्टाच्या पायऱ्यावरून कधी मोठा झाला हे मलाही कळलं नाही. पण ह्या सगळ्या काळात कोर्टाचा आणि माझा संबंध कधी तुटला नाही. मी LLB झालो आणि बारचा सदस्यही झालो. मी खरं म्हणजे माझी मनापासूनची इच्छा होती की ज्या कोर्टात मी अर्जदार हजर आहे म्हणून काम केलं त्याच कोर्टात तिवर ऑनर म्हणून उभं राहायची इच्छा होती. परंतु ते काय मला भाग्य मिळू शकलं नाही. पण हे भाग्य ह्या कोर्टाच्या भूमीनी, या सोलापूरच्या भूमीनी मला दिलं. तू कायद्याचा इंटरप्रिट करणारा माणूस बनण्यापेक्षा कायदे निर्माण करणारा माणूस हो आणि तो सगळा इतिहास या कोर्टाशी जोडणारा इतिहास. आज नव्या पिढीचे नवे सूत्रधार बारचे अध्यक्ष आहे, त्यांचं सर्व मंडळ नवं आहे. या शताब्दी वर्षामध्ये भारताचा गृहमंत्री म्हणून आणि या बारचा एक सदस्य म्हणून भारताच्या पार्लमेंटचा लोकसभेमधला नेता म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. यापुढचं या बारचं वैभव अतिशय वैभवपूर्ण हो अशाच प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो. सोलापूर न्यायालयाची स्थापना झाली त्यानंतर काही वर्षांनंतर वकिलांची संघटना असलेल्या बार असोसिएशनचीही स्थापना झाली. त्याला 100 वर्ष होऊन गेली. या बार असोसिएशनचे सदस्य म्हणून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांची कन्या सोलापूर शहर मध्याच्या आमदार प्रणितीताई शिंदे, देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचं योगदान देणारे ॲडव्होकेट शरद बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर या सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य आहेत. सोलापूर बार मधून अनेक नामवंत वकिलांनी आपली प्रॅक्टिस केली आणि देशातील विविध ठिकाणी आपला नावलौकिक वाढवितही आहेत. अनेक जण न्यायाधीश आणि न्यायमूर्ती म्हणूनही आपला वेगळा ठसा उमटवतायत. त्याबद्दल जुन्या काळातील वकिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मी ज्या वेळेला 3 जुलै 54 म्हणजे माझी जन्मतारीख आहे, 4 जुलै 32 म्हणजे मी 21 वर्ष संपून 22व्या वर्षी मी कोर्टात गेलो तेव्हापासून माझी वकिलीचा व्यवसाय चालू आहे. जे आज त्या गोष्टीला माझं वय साधारण 82 रनिंग आहे, चालू वर्ष 82 वर्ष आणि वकिलीला 59 वर्ष मला वाटतं झाली. 54 सालापासून जर पाहिलं 3 जुलै तेव्हा 59 वर्ष झाली. सुरुवातीला वकिली ज्यावेळेला मी सुरू केली त्यावेळेला सगळी कोर्ट जी होती ती वारत बंगलाजवळ जिथं आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्या ठिकाणी कोर्ट होती. मागच्या बाजूला कौलारू इमारती होत्या, तिथं ज्युनियर डिव्हिजन सिनियर डिव्हिजन असायचे आणि जनरली डिस्ट्रिक्ट जज आणि बाकीचे ॲडिशनल असिस्टंट जजेस म्हणत असत त्यावेळेला, आता ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जजेस म्हणतात. आमच्या बारमधून कमीत कमी 8-10 लोक हायकोर्ट जज झाले आणि कमीत कमी 100 ते 150 लोक ज्युडिशरीमध्ये सध्या जजेस म्हणून काम करत आहेत. आमचे सोलापूर बार असोसिएशनचे नाव फार लौकिक आहे आणि जे काही जजेस म्हणून गेलेले आहे ते सोलापूरला
शान वाटण्यासारखं काम केलेलं आहे. त्यांनी कुठल्याही कृत्य अशोभनीय केलेलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात सोलापूर बार असोसिएशन बद्दल सगळीकडे कौतुक आहे. त्यावेळेस 70 ते 80 वकील होते, आता 700-800 वकील आहेत. त्याला कायदे थोडे होते, आता कायदे भरपूर आहेत. त्या कोर्ट लिमिटेड होती, आता कोर्ट भरपूर आहेत. आता ग्राहक मंच हे नवीन आलेलं, कोऑपरेटिव्ह कोर्ट इथं आलं, लेबर कोर्ट इथं आलं, त्यावेळेला नव्हतं. आम्हाला औरंगाबादला किंवा पुण्याला जावलं होतं, पण इथं तर नाही येतं. आता इथं सर्व कोर्ट झाले, तेव्हा जरी संख्या वाढली असली तरी देर इज ऑलवेज रूम अट इट टॉप. तर ज्युनियसली निराश व्हायचं कारण नाही, संख्येवर काय अवलंबून असतं, स्वतःच्या कर्तृत्वावर असतं. आणि बार असोसिएशनच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वाची घटना म्हणजे लॉयर्स चेंबर्स 1989 साली बांधण्यात आले, आणि त्यावेळेला 32 चेंबर्स बांधण्यात आले, व 92 साली 12 चेंबर्स असे एकूण 44 चेंबर्स बांधण्यात आले. आणि ह्यानंतर देखील आम्ही ह्यावर्षी 200 चेंबर्स बांधण्याचा प्रकल्प आमच्या हाती घेतलेला आहे. सध्या सोलापूर बार असोसिएशन मध्ये जवळपास 2000 सभासद आहेत. अनेक तरुण वकील कार्यरत आहेत. या वकिलांना प्रॅक्टिस करताना, एखादा खटला चालवताना तातडीनं संदर्भ खटल्यांची माहिती व्हावी यासाठी अत्याधुनिक अशी ई लायब्ररी सुरू करण्यात आली. आणि नव्या वकिलांना विविध विषयाचं मार्गदर्शन व्हावं यासाठी वेगवेगळ्या चर्चासत्रांचंही आयोजन करण्यात आल्याचं सोलापूर बारचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिवशंकर घोडके यांनी सांगितलं. सोलापूरच्या खटल्यांची संख्या पाहता इथं उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं ही मागणी लोकांमधून पुढे आली. त्यासाठी बार असोसिएशननं पुढाकार घेतला आणि जनआंदोलन उभारलं. उच्च न्यायालय तसंच शासनाकडे सोलापूरची भूमिका व्यवस्थित आणि विस्तृतपणे मांडली. पुढील काळात हा लढा आणखी तीव्र होईल, कारण उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी लागणाऱ्या सर्वच सोयी सुविधा सोलापूरमध्ये उपलब्ध आहेत. नव्या वकिलांना चेंबर तसंच ग्राहक भांडाराचंही नियोजन असल्याचं ऍडव्होकेट घोडके यांनी सांगितलं. आपल्या सोलापूरला उच्च न्यायालयाचं फिरतं खंडपीठ होण्यासाठी आम्ही आंदोलन केलं. तो 1-200 चेंबर्स आपल्या सोलापूर बार असोसिएशनच्या मेंबर्सना मी 200 चेंबर्सचं बांधकाम करायचं नियोजन केलेलं आहे. आणि कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी ग्राहक संस्था आपण सुरू करणार आहोत. ह्या जिल्ह्याच्या कोर्टामध्ये जे काम करणारे वकील आहेत त्यांच्यासाठी एक गृहनिर्माण प्रकल्प राबवायचा माझा मानस आहे. असे 3 प्रकल्प माझं यावर्षी राबवायचं एक सुरू करायचं एक मानस आहे. नव्या पिढीच्या खांद्यावर सोलापूर बार असोसिएशनची धुरा सध्या आहे ती अत्यंत कौशल्यपूर्ण पार पाडली जाते. बार असोसिएशनचा शतकोत्तर महोत्सव पार पाडण्याचं भाग्य लाभल्याचं समाधान या तरुण पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. शतकपूर्ती शताब्दीचा महोत्सव जो सोलापूर बार असोसिएशनचा साजरा होत आहे तो आमच्या कार्यकाळात होतोय हे आमच्या भाग्याचा क्षण आहे. आणि या सोहळ्यानिमित्त मी सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सोलापूर बार असोसिएशनचा शतक महोत्सवी कार्यक्रम माझ्या सचिव या कालावधीत होत आहे. या कार्यक्रमानिमित्ताने मी सर्व सदस्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी मी जॉईंट सेक्रेटरी या नात्याने सोलापूर बार असोसिएशनच्या सगळ्या वकील बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. सोलापूर बार असोसिएशनच्या या वर्षी आम्ही साजरा करणाऱ्या अभूतपूर्व शतोत्तर महोत्सव सोहळ्याचा मी बार असोसिएशनचा एक पदाधिकारी म्हणून मला अभिमान वाटतो. ह्या कार्यक्रमासाठी मी सर्व आपल्या वकील बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. आणि आमच्या या पदाधिकाऱ्यांनी आणि तसेच सर्व वकील बंधू भगिनींनी आम्हाला ह्या कार्यक्रमात सहकार्य केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. सोलापूर बार असोसिएशनचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यात इथल्या वकील सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. हा गौरवशाली इतिहास सोलापूर बार असोसिएशनचा आहे. या बारचे वकील सदस्य महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात तसंच परदेशातही आपला आणि सोलापूरचा नावलौकिक वाढवत आहेत. सोलापूर बार असोसिएशनच्या शतकोत्तर महोत्सवाच्या निमित्तानं सोलापूर आणि सोलापूर बार असोसिएशनच्या इतिहासाची पानं उलटण्याचा हा छोटासा प्रयत्न.